नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। पण आज आहे शनिवार, मार्केटचा श्री गणेश। या भागामध्ये आपण काही नव्या संकल्पनांचा विचार करत असतो, पण सगळ्यांनी मला सांगितलेलं की यावेळेला तुम्ही आम्हाला बजेट संबंधीच्या शेअरविषयी सांगा किंवा मार्केटचा श्री गणेश या भागामध्ये ते आम्हाला सांगा। म्हणून हा सगळा प्रपंच आता बजेट म्हणजे तरी काय? तर सरकारचा एक प्रकारचा जमा खर्च, म्हणजे सरकार बघतं की आपल्याला उत्पन्न किती होणार आहे आणि मग प्रेफरन्सेस कुठले कुठले। म्हणजे आपण जसं घरात करतो की घरात उत्पन्न किती येणार आहे, म्हणजे पगार किती येणार आहे आणि मग आपल्याला यावर्षी कुठले कुठले खर्च करायचे, म्हणजे त्याचा पहिला खर्च, दुसरा खर्च, तिसरा खर्च, म्हणजे आधी गरज कशाची, नंतर गरज कशाची। तसं सरकारच्या समोर जे जे काही खर्च असतील की बाबा आपण कसं म्हणू, यावर्षी माझा मुलगा 8 वर्षाचा झाला तर त्याची मुंज करायची आहे, म्हणजे मुंजीसाठी पैसे राखून ठेवा। तसं सरकारने ज्या अडचणी येतात किंवा ज्याची सोय उपलब्ध नसते त्याच्यासाठी काही रक्कम सरकारला बाजूला ठेवावी लागते, किंवा एवढ्या एवढ्या खर्च करायसाठी आपल्याला पैसे हवेत तर ते कुठून उगवतील असा सुद्धा उलटा विचार सरकार करत असतो। पण सरकारचं उत्पन्न म्हणजे आपल्यावर बसवलेला टॅक्स, त्यामुळे तो आपल्यासाठी कठीण असतो, किंवा कंपन्यांवर बसवलेला टॅक्स, त्यामुळे कंपन्यांच्या विक्रीवरही परिणाम होणार असतो, त्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीवरही परिणाम होणार असतो। त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात। तर सरकार काही मूलभूत गोष्टींवर दरवेळेला खर्च करत असते, म्हणजे त्याच्यामध्ये मात्र काटकसर करत नाही। आपण जसं घरातसुद्धा आरोग्य, शिक्षण आणि म्हणजे पोषण मूल्य आपल्या रोजच्या जेवणात येतात की नाही, तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण दरवेळेला करत असतो, तसाच सरकार विचार करतं। तर मग सरकार बजेटमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा विचार करतं? तर हल्ली रेल्वेचं बजेट काही वेगळं नसतं, म्हणून रेल्वेच्या साठी कोणकोणत्या नवीन रेल्वे सुरू करायच्या आहेत, कुठे रेल्वे लाईन टाकायची आहे का, कुठे माल उठवण्यासाठी कॉरिडॉर बांधायचे आहेत का, असा सगळा विचार, वॅगन पाहिजेत का, तर त्याच्यासाठी काही काही सोयी उपलब्ध करून देत असते। डिफेन्ससाठी, म्हणजे अर्थात देशाचं रक्षण होणं गरजेचंच आहे, तर मग डिफेन्सच्या लोकांसाठी काही शस्त्रास्त्र मागवायची आहेत का, त्या लोकांना काही सोयी उपलब्ध करून द्यायचे आहेत का, किंवा काही दळणवळणाची साधनं हवी आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करते। आणि शिक्षण, मग आता यावर्षी तर शिक्षणाचा विचार करणं आवश्यक आहे, कारण मुलांना शाळेत जाताच येत नाही। मग शिक्षणासाठी ज्या कंपन्या काही सोल्युशन्स पुरवतात, काय करतात, तर त्यांना काही सुविधा दिल्या पाहिजेत का, असा सरकार विचार करेल। तर आपण रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते। हे काम तुम्हाला देते आहे मी, तुम्ही या कंपन्या कुठल्या आहेत बघायच्या, हाय बघायचा, लो बघायचा, आणि मग जेव्हा मार्केट पडतं आहे तेव्हा घेण्याचा विचार करायचा, कारण अजून साधारण 1.5 महिना तुमच्याजवळ आहे। टिटाघर वॅगन, टॅक्समॅक ओरेल, IRCTC, हिंद रेक्टिफायर, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, रेल विकास निगम लिमिटेड म्हणजे RVNL, रेट्स RITES, रेल टेल,
इरकॉन, कर्नेक्स मायक्रो आणि त्याच्याच प्रमाणे BEMN आणि स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया, कारण स्टील ॲथॉरिटीसुद्धा रेल्वेचे रूळ पुरवत असते. तर या कंपन्यांपैकी आपण कुठली रेल्वे बजेटच्या दृष्टीने घ्यावी, स्वस्त कुठली, महाग कुठली, याचा अभ्यास तुम्हाला करण्यासाठी मी रेल्वेच्या दृष्टीने कंपन्या सांगितल्या. आता डिफेन्स, आता डिफेन्सच्या क्षेत्रातलं काम कोण करतं, तर BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, भारत डायनॅमिक्स, झेन टेक्नॉलॉजी, पारस डिफेन्स, मग माझगाव डॉक, सेंट्रम इलेक्ट्रॉनिक्स, ॲस्ट्रा मायक्रोवेव, भारत फोर्ज, BEML, अपोलो मायक्रोसिस्टीम, मिश्र धातू निगम, वालचंदनगर इंडस्ट्री, गार्डन रिच शिप बिल्डर्स, त्याचप्रमाणे टाटा मोटर्स, अशोक लेलँड यांनासुद्धा डिफेन्सच्या ऑर्डर्स मिळतात, कोची शिपयार्ड, रोल्टा, नंतर सीका म्हणून एक कंपनी आहे SIKA आणि रिलायन्स नावल. तर या सगळ्या कंपन्यांना डिफेन्सच्या कुठल्याही सरकारच्या योजनेचा फायदा होतो. तर तुम्ही या कंपन्या पाहू शकता. आणि शिक्षणाच्या दृष्टीने अगदी थोड्या कंपन्यांचा आपण विचार करतो, बाकीच्या कंपन्या लक्षात येत नाहीत, पण तुम्ही याचा अभ्यास करा. नवनीत एज्युकेशन, ॲपटेक, NIIT आणि दुसरी कोफोर्ज, किंवा आपण NIIT लिमिटेड आणि नुसतं NIIT त्याचं नाव आता कोफोर्ज झालं आहे, CL एज्युकेट, GLearn, करिअर पॉईंट, MT एज्युकेअर, लिंक पेन, SChan हे सुद्धा पुस्तकच काढतात, MPS म्हणजे हे ई लर्निंगसाठी पुरवतात, शांती एज्युकेशन, ट्री हाऊस, ग्रे सेल्स, KEERTI अशी कीर्ती, गोल्डन क्रेस्ट, आयरॉन वूड, एज्युकॉप आणि VJTF अशा कंपन्या आहेत. पण नेहमी आपण नवनीत, ॲपटेक, NIIT, GLearn, करिअर पॉईंट याचा सगळ्याचा विचार करतो, पण बाकीच्या कंपन्यासुद्धा तुम्ही पहा आणि अभ्यासा, एवढंच माझं सांगणं आहे. तुम्हाला साधलं नाही तर मी परत एकदा सांगेन, उद्या बाकीच्या कंपन्या सांगितल्या जातील. नमस्ते.